गुड मॉर्निंग टू वन एंड ऑल. लास्ट लेक्चरमध्ये आपण हिपॅरिटिस बी व्हायरस कम्प्लीट केला होता स्टडी. तर या लेक्चर्समध्ये आपल्याला प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आपल्या क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी पेपरमधला युनिट नंबर सेकंड जो आहे त्यामध्ये प्रोटोझोआमध्ये हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम असा एक प्रोटोझोआचा स्टडी आहे आपल्याला. तर प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम काय आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो मलेरिया डिसीज जो होतो तो कशामुळे होणार आहे तर ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम प्रोटोझोआमुळे होतो. म्हणजेच काय, इट इज अ पॉझिटिव्ह एजंट फॉर मलेरिया. ओके, तर ह्या मलेरियाचे किंवा पॉझिटिव्ह सॉरी प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमचे जवळपास काही स्पेसिस आहेत. फॉर एक्झाम्पल इथं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये दाखवलेलं आहे तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम हे मोर कॉमन प्रोटोझोआ आहेत किंवा त्यांच्यामुळे जे होणारे डिसीज आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर प्लाझ्मोडियम ओव्हॅली रेअर स्पेसिस आहे. त्याचबरोबर अजून काही स्पेसिस आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम नॉवेल्सी अशा स्पेसिस आहेत, त्या रेअर स्पेसिस आहेत. पण मोस्ट कॉमन स्पेसिस ज्या आहेत त्या म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम. ओके, सो त्याचबरोबर ह्यामध्ये जवळपास 200 मिलियन पीपल्स वर्ल्ड वाईड इन्फेक्टेड आहेत आणि 1 मिलियन डेथ जे आहेत प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम किंवा प्लाझ्मोडियम वायवॅक्स या प्रोटोझोआमुळे इन्फेक्ट होऊन किंवा डिसीज होऊन जे पेशंटचे डेथ झालेले आहेत त्यांचे जवळपास काउंट 1 मिलियन पर इयरला यांचा काउंट इतका असतो. तर मोस्ट कॉमन लिदल इन्फेक्शियस डिसीज ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम किंवा त्या स्पेसिसमुळे होतं. नेक्स्ट आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमधला पॉईंट, ट्रॉफिकल अँड सब ट्रॉफिकल एरियाज. तर जे ट्रॉफिकल किंवा सब ट्रॉफिकल जे एरियाज असणार आहेत, फॉर एक्झाम्पल आशिया, आफ्रिका, सेंट्रल अँड साऊथ अमेरिका, सर्टन रिजन्स इन एशिया, साऊथ अमेरिका, आफ्रिका. ओके, तर अशा स्पेस अशा जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा रिजन्समध्ये हा पॅथोजन मोस्टली प्रेझेंट असतो. तर याचे आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमचे हॅबिटॅट काय आहे ते बघूया. फर्स्ट अपॉन फिमेलमध्ये किंवा आपल्याला माहिती आहे हा प्रोटोझोआ आहे म्हणजे ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स आहे. तर ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमसाठी दोन होस्ट लागणार आहेत, ते म्हणजे एक तर फिमेल मॉस्किटो किंवा ह्युमन बॉडी. तर ह्या दोन होस्टमध्येच तो सर्वाईव्ह होऊ शकतो. तर हॅबिटॅट फर्स्ट अपॉन ज्यावेळी जे फिमेल मॉस्किटोज किंवा फिमेल अनाफिलीस जे मॉस्किटोज असणार आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं हॅबिटॅट असणार आहे किंवा त्यांची लाईफ सायकल जी असणार आहे ती सेक्शुअल सायकल फॉलो केली जाते फिमेल मॉस्किटोजमध्ये. आणि लिव्हर आणि आरबीसीज ऑफ मॅन, ह्युमन बॉडीमध्ये लिव्हर आणि आरबीसी ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये असेक्शुअल लाईफ सायकल कॅरीड आउट केली जाते ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमची. ओके, सो नेक्स्ट आहे की आरबीसी एज व्हेरिएबल. म्हणजेच काय, तर ह्या आरबीसीच्या सेल्स डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेज आहेत आपण लास्ट सेममध्ये बघितलेले आहेत. तर ह्या आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्सच्या डेव्हलपमेंटल ज्या स्टेजेस आहेत त्यांच्या थ्रू किंवा त्या स्टेजेस वाईज काय आहेत ते पर्टिक्युलर स्पेसिस ज्या आहेत प्लाझ्मोडियमच्या ते तिथं सर्वाईव्ह होतात किंवा त्यांचे लाईफ सायकल तिथं कॅरीड आउट केली जाते. तर फर्स्ट अपॉन आपण हे बघूया की प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आहे हा जो स्पेसिस आहे तो यंगस्ट इरोथ्रोसाइट्समध्ये डेव्हलप होतो. प्लाझ्मोडियम मलेरिया जो आहे तो ओल्डेस्ट इरोथ्रोसाइट्समध्ये डेव्हलप होतो आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम जो आहे तर आरबीसी ऑफ एव्हरी एज
कुठल्या पण एखाद्या डेव्हलपमेंटल आरबीसीच्या कुठल्या पण एखाद्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम इझिली काय होतो, तिथं ग्रो होतो किंवा त्याची लाईफसायकल कम्प्लीट होते आणि तिथं तो इन्फेक्शन करायला स्टार्ट करतो. तर मोस्ट डेंजरस जो आहे तो प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम हा प्रोटोजोआ आहे. तर नेक्स्ट आपण बघूया की यामध्ये फिमेल मॉस्किटोजमध्ये किंवा तो अनाफिलिस हा कसा असणार आहे दिसायला. तर इथं आपल्याला माहिती आहे, इथं स इमेज मी इथं ॲड केलेली आहे. तर फिमेल मॉस्किटोज किंवा अनाफिलिसमध्ये हा किंवा ॲज अ होस्ट म्हणून हा मॉस्किटोजमध्ये हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम सर्वाय होतो. तर त्याची मॉर्फॉलॉजी काय आहे नेक्स्ट पॉईंट आपण इथं बघूया. तर मॉर्फॉलॉजी काय आहे हे सांगितलेली की मोस्टली ज्यावेळी हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आपल्याला स्टडी करायचं असेल तर कसं आपण करू शकतो, तर मोस्टली पेरिफेरल ब्लड स्टेन विथ लेशमन स्टेन्स. लेशमन स्टेनिंगची प्रोसिजर आपल्याला माहिती आहे. तर लेशमन स्टेन्स स्टेनिंग यूज करून आपण याला ब्लड स्टेन करून आपण मायक्रोस्कोपच्या अंडर याला ऑब्झर्व करू शकतो इझिली. त्याचबरोबर फर्स्ट आपण सांगितले की स्मॉल ट्रोपोजॉइट्स किंवा रिंग फॉर्ममध्ये हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम ज्यावेळी रिंग फॉर्ममध्ये असणार आहे त्यावेळी किंवा इन्फेक्टेड आरबीसीमध्ये ज्यावेळी फर्स्ट टाईम फर्स्ट रिंग फॉर्म्स ज्या आर बी सी सेल्स आहेत किंवा इरिथ्रोसाइट्स आपण जस्ट बघितलं होतं आधी या आधीच्या पॉईंटमध्ये, तर इन्फेक्टेड ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्यांच्यामध्ये रिंग फॉर्मेशन होते. ॲट फर्स्ट रिंग फॉर्म्स तिथं तयार होते आणि आपल्याला तिथं या लेशमन स्टेननी ते ऑब्झर्व करता येतं किंवा डिफरन्शिएट करता येतं. नेक्स्ट आहे डॉट रेड शेप न्यूक्लियस. तर ह्या आर बी सीजमध्येच आपल्याला डॉट किंवा रॉड शेप्ड न्यूक्लियस, प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमचा डॉट किंवा रॉड शेपमध्ये न्यूक्लियस तयार झालेला आपल्याला आर बी सीमध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर नेक्स्ट आहे पेरिफेरल रिम ऑफ सायटोप्लाझम. तर या सायटोप्लाझमची रिम म्हणजे अशी गोल कडा असलेली सायटोप्लाझम पेरिफेरल रिम ऑफ सायटोप्लाझमची काय आपल्याला आर बी सीमध्ये असलेली बघायला मिळू शकते लेशमन स्टेनच्या थ्रू. तर नेक्स्ट आहे सेंट्रल क्लिअर व्हॅक्युअल लाईक एरिया किंवा त्यांच्या सेंटरमध्ये किंवा व्हॅक्युअल्स असलेले देखील आपल्याला डिफरन्शिएट इझिली या स्टेननी डिफरन्शिएट स्पेसेस हॅव डिफरंट रिंग्स. तर ह्या लेशमन स्टेनच्या थ्रू आपल्याला इझिली तो प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम किंवा बाकीच्या ज्या स्पेसीज असणार आहेत प्लाझ्मोडियमच्या त्या इझिली आपल्याला ह्या प्रोसिजरच्या थ्रू डिफरन्शिएट किंवा ऑब्झर्व करता येतो मायक्रोस्कोपच्या अंडर. ओके, नेक्स्ट आहे मॉर्फॉलॉजीमधला नेक्स्ट पॉईंट आहे मॉर्फॉलॉजी लार्ज ट्रोपोजाईट्स. आता जसं आपण फर्स्ट बघितलं होतं ते स्मॉल ट्रोपोजाईट्स बघितलं होतं म्हणजे एखादी छोटीशी रिंग तयार झालेली आपल्याला आर बी सीमध्ये बघायला मिळत होती. तर नेक्स्ट लार्ज रिंग किंवा लार्ज ट्रोपोजाईट्स म्हटले म्हणजेच काय रिंग फॉर्म्स लार्ज ट्रोपोजाईट्स किंवा जी लार्ज इन साईज असणार आहे. तर फाईन ग्रेन्स ऑफ पिगमेंट्स हिमॅटिन म्हणजेच काय तयार होणार आहे इथं सॉरी ओके म्हणजे इथं ज्यावेळी सांगितले की इथं फाईन ग्रेन्स ऑफ पिगमेंट हिमॅटिन म्हणजे हा ट्रोपोजाईट जो आहे तर याची लाईफ सायकल आहे आपल्याला नेक्स्ट मध्ये बघायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. त्यापूर्वी ट्रोपोजाईट्स आहे ते कम्प्लीट स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर आपण हा लेशमन स्टेन्स यूज करून आपण ऑब्झर्व करू शकतो मायक्रोस्कोप अंडर. तर ज्यावेळी ट्रोपोजाईट्स लास्ट स्टेजमध्ये ज्यावेळी ट्रोपोजाईट्स पार्ट तयार होतात आर बी सीमध्ये त्यावेळी काय होतं की हे ट्रोपोजाईट्स युटिलाइज ओनली प्रोटीन पार्ट ऑफ हिमोग्लोबिन. आपल्या ब्लडमधलं जे हिमो किंवा ब्लडमधलं सॉरी एच बी हिमोग्लोबिन कंटेनिंग पार्ट जो असणार आहे ब्लडमध्ये तेवढंच ट्रोपोजाईट्स काय करणार आहे ते युटिलाइज करणार आणि युटिलाइज करून परत काय करणार ते हिमोथिन पार्ट कंटेनिंग आयर
आयर्न कंटेनिंग जो हिमोथिन पार्ट असणार आहे ते काय करतात, ते काय होणार आहे त्यामुळं डिपॉझिट होतात ते, किंवा त्याचे क्रिस्टल्स तयार होतात, आणि ह्या क्रिस्टल्सनाच काय म्हणतो आपण तर हिमोइन क्रिस्टल्स किंवा हिमॅटिन क्रिस्टल्स. ओके, तर असे क्रिस्टल्स तयार झालेले देखील आपल्याला ह्या लार्ज ट्रोपोसाइट्समध्ये ऑब्झर्व करता येतो. नेक्स्ट आहे सिझॉन्ट. आता सिझॉन्ट म्हणजे काय, तर लार्ज ट्रोपोसाइट्स सिझॉन्ट्स एन सी किंवा एन ऑब्लिक एन सी फ्रॅगमेंट्स मिरोझॉइट्स. म्हणजेच काय, आपल्याला हे लाईफ सायकल्समध्ये कम्प्लीट बघायचंच आहे यामध्ये. तर आपण नेक्स्ट पॉईंट मिरोझॉइट्स किंवा लार्ज ट्रोपोसाइट्समध्ये काय होणार आहे की ज्यावेळी सिझॉन्ट म्हणजेच काय की ट्रोपोसाइट्सची जी आधीची जी स्टेज असणार आहे ती सिझॉन्ट असणार आहे, आणि यामध्ये क्रिप्टोझॉइट किंवा ह्या सिझॉन्टच्या आधीची जी स्टेज असणार आहे ती क्रिप्टोझॉइट्स असणार आहे. तर ह्या क्रिप्टोझॉइटनंतर सिझॉनमध्ये कन्वर्जन होतं, म्हणजेच काय होतं की आरबीसीमध्ये किंवा सेल्समध्ये ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे मल्टी न्यूक्लिएटेड किंवा नंबर ऑफ स्मॉल न्यूक्लियस तयार होतात, आणि त्यालाच सिझॉन्ड असं म्हटलेलं आहे, आणि ते देखील आपल्याला लेशमेंट स्टेनच्या थ्रू ऑब्झर्व करता येतो. त्याच पद्धतीनं गॅमेटोसाइट्ससुद्धा सांगितलेले आहे की मेल आणि फिमेल डिस्टिंग्विशेबल फुल्ली ग्रो राउंडेड कॉपीज मोस्ट ऑफ आरबीसी प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. ओके, तर हे गॅमेटोसाइट्स हे लाईफ सायकल्समध्ये आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे, पण मॉर्फोलॉजीमध्ये देखील आपण बघितलेलं आहे स्मॉल ट्रोपोझाइट्स, लार्ज ट्रोपोझाइट्स, सिझॉन्स आणि गॅमेटोसाइट्स. तर असे हे गॅमेटोसाइट्स म्हणजेच काय, तर फिमेल मॉस्किटोजमध्ये जे सेक्शुअली सायकल फॉलो केली जाते तिथं हे गॅमेटोसाइट्स डेव्हलप होतात. तर ते आम्हाला आपल्याला लेशमेंट स्ट्रेनच्या थ्रू ऑब्झर्व करता येतो इझिली, किंवा डिफरन्शिएट करता येतो हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. तर नेक्स्ट आपण इथं स्लाईड बघू शकता प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे आरबीसीमध्ये कशी ग्रो होणार आहे, किंवा स्टेन केलं तर आपल्याला कशा पद्धतीचं स्टेनिंग इमेज मिळू शकते. तर फर्स्ट आपण तुम्ही इथं बघू शकताय की जस्ट एंटर झालेला आहे, आणि इथं हा प्लाझ्मोडियम हा हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आहे. आणि दुसरी स्टेज म्हणजे सिझॉन बघितलं आपण, म्हणजेच काय तिथं मी सांगितलं तुम्हाला की स्मॉल न्यूक्लियस किंवा स्मॉल नंबर ऑफ न्यूक्लियस किंवा मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स आपल्याला दिसते, म्हणजेच काय तिथं रेडी टू डिवाईड. प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम एक लास्ट स्टेजला किंवा अशा स्टेजला येऊन पोचतो की तिथं आरबीसीमध्ये मल्टी न्यूक्लियस तयार होतात प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे, आणि ते डिवाईड होण्यासाठी रेडी असतात, असं स्ट्रक्चर आपल्याला ह्या आरबीसीमध्ये बघायला मिळू शकतं. तर इथं जे तुम्हाला दिसतंय ते दोन न्यूक्लियस आहेत, आणि ते पूर्ण डिवाईड झालेले आहेत. यानंतर काय होतं की हे जी सेल आहे ती रप्चर होते, आणि याच्यामधून हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे दोन काय होणार आहेत प्रोटोजोआ रिलीज होणार आहेत, आणि तिथे इन्फेक्शन स्टार्ट होणार आहे. तर अशी ही एक इमेज आहे आरबीसीमध्ये आपल्याला प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम कसा दिसू शकतो. तर नेक्स्ट आहे लाईफ सायकल. ओके, तर इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल आपण या लेक्चर्समध्ये काय काय बघितलेलं आहे की फर्स्ट आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचं स्ट्रक्चर आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रोटोजोआ आहे, त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं. नेक्स्ट त्याचं हॅबिटॅट बघितलं, हॅबिटॅटमध्ये जो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमसाठी दोन होस्टची रिक्वायरमेंट असते, एक तर तो फिमेल मॉस्किटोजमध्ये अनाफिलसमध्ये तो सर्वाईव्ह होऊ शकतो, आणि त्यामध्ये त्याची सेक्शुअल लाईफ सायकल कॅरीड आउट केली जाते, आणि लिव्हर आणि आरबीसी किंवा लिव्हर आणि रेड ब्लड सेल्स ह्युमन बॉडीमध्ये तो लिव्हर आणि आरबीसीमध्ये रेप्लिकेट होतो, आणि तिथं असेक्शुअल लाईफ सायकल त्याची कॅरीड आउट केली जाते. आता प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमच्या आपण वेगवेगळ्या स्पेसिस बघितल्या, त्यामध्ये आपण त्यांची ग्रोथ
कोणत्या एक्झॅक्ट कोणत्या आरबीसीच्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये कोणती स्पेसिस ग्रो होणार आहे ते आपण बघितलं. त्यानंतर प्लाझ्मो अनॅफिलिसचं स्ट्रक्चर देखील बघितलं. त्यानंतर मॉर्फॉलॉजी बघितली. मॉर्फॉलॉजीमध्ये आपण त्याचे चार पॉईंट बघितले. स्मॉल ट्रोपोझाइट्स रिंग फॉर्म्समध्ये असणार आहे, त्याचबरोबर लार्ज ट्रोपोझाइट्स सीझॉन्ट्स आणि गॅमॅटोसाइट्स, आणि प्लाझ्मोडियम इन आरबीसी कशा पद्धतीची आपल्याला इमेज लेशमेंट स्टेनच्या थ्रू मिळू शकते ते बघितलं. या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपल्याला प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची लाईफ सायकल आणि त्याचे रिमेनिंग पॉईंट्स जे असणार आहेत ते आपण स्टडी करायचं आहे. तर या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.